सामन्याला सुरुवात होते एका बाजूला किसळ संघ दुसऱ्या बाजूला वडाचा पाडा. वडाचा पाडा संघाने जिंकला टॉस आणि टॉस जिंकल्याबरोबर निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं किसळ टीमला. देबा आणि ऋषी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नगरसेविका चषक मुरबाड आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रतिम जो मात्र अतळला. चांगला चेंडू. पिबनचं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. पिबनच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक तटी आठ सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर. वडाचा पाडा या संघाकडून पहिलं षटक अतळतोय. तर किसल संघाची सलामीची जोडी देबा आणि त्याला साथ देत असताना ऋषी आपल्याला पाहायला मिळतात. इथे टाकलेला चेंडू तेच तर राट, परंतु इथे लाईन लेंथ आपल्याला पाहावी लागेल आणि पंचांचा इशारा येतोय. अभांतर व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अकाउंट इथे ओपन होत असताना टीम किसळ. किसल इलेवन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सूर्य एक प्रकारचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि वडा कॉट. अप्रतिम कॅच पकडला. इथे पहिला हदरा टीम किसळला. पहिला धक्का फलंदाज बाद विकेटचं पतन. ऋषी हा फलंदाज शून्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा हदरा मोठा धक्का. पहिल्या विकेटचं पतन. महत्वाचा खेळाडू सलामीचा फलंदाज. पहिल्याच बॉलवर चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. त्यानंतर अवांतर चेंडू आणि तिसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज ऋषी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये पीटर. पीटर आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडाचा पाडा संघासाठी पहिलं षटक अतळताना निर्धारित आपण पाहतोय. पाच षटकांची लढत. या पाच षटकांच्या लढतीमध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये राहील ते आपल्याला पाहायचंय. सूर्य एक प्रकारचा चेंडू पीटरच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सोहम आले बॉलवर. तिथे घडल्या चुका. कॅचेस बिन द मॅचेस हे समीकरण असतं क्रिकेटचं आणि सध्याच्या घडीला कॅच ड्रॉप केली. पीटरला मिळालेलं जीवनदान त्याचा किती घेईल तो फायदा ते आपल्याला पाहायचं. एका बाजूला किसळ संघ दुसऱ्या बाजूला टीम वडाचा पाडा. दोन्ही संघ मातब्बर एकमेकांच्या विरोधामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतील. नगरसेविका चषक मुरबाडचा हा दर्जेदार सोहळा. फुल टॉस बॉल पीटरच्या बॅटमधून कव्हरला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आले ते एक सिंगल. तिथे पॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. एक धावेतीय. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती चार. या धावसंख्येवर फोर ऑन द बोर्ड. चार धावा धावपलकावर षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना अक्षय आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गवर. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. देवा सलामीचे हे दोन बॅटर मैदानामध्ये. आपण ऋषीला आणि देवाला पाहिलं. ऋषी बाद झालेत. जिम्मेदारी वाढली आहे या खेळाडूच्या खांद्यावर. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. वडाचा पाडा या संघाकडून. अक्षय पॉवर प्लेचं षटक हतळतो आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजी पॉवरफुल केली आहे. पीटरला मिळालेला जीवनदान त्याचा किती पद घेईल तो फायदा. दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडवर पॅटर देवा. देवाच्या पाठमधून देखील धाबा येणं गरजेचं. बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आले. थोडीशी मिस स्पीड आपल्याला पाहायला मिळते. एक धाबा आली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे धोका पत्करला फलंदाज देवा बाद. किसळ इलेव्हन संघाला लागलेला दुसरा हादरा फलंदाज बाद.
विजेता बरोबर लगेचच खेळवणार आहोत. याची मात्र नोंद घ्या, दोन्ही संघाच्या कॅप्टनने किसळ इलेव्हन आणि वडाचा पाडा या टीमने. डबल कव्हर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 5 ऑन द बोर्ड, दोन विकेट गेल्यात आणि दोनही सलामीचे फलंदाज परतलेत पहिल्या षटकामध्ये. गणेश आणि पीटरला आता इथून पुढे जिम्मेदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावर. सूर्यप्रकाशचा चेंडू पीटरच्या बॅटमधून लाजवाब फटका, किसळ इलेव्हन संघासाठी आलेला पहिला दमदार चौका. चार धाबा येतील, चार धाबांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 9 या धाव संख्येवर. 9 ऑन द बोर्ड, 9 धाबा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सोमनाथ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक अप्रतिम राहिलं अक्षयचं. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली किसळ इलेव्हन साठी. इथे लाईन लेंथ आपल्याला पाहावी लागेल, 5 2 यात समांतर हा चेंडू अबांतर. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती आता 10 या धाव संख्येवर. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावपलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार सोमनाथ. सूर्य प्रकारचा चेंडू पीटरच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षकाला मोठी चेस, एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पीटर चांगलं क्रिकेट खेळतोय टीम किसळ इलेव्हन साठी. 2 धाबा येतील, 2 धाबांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 12 या धाव संख्येवर. एका बाजूला किसळ इलेव्हन, दुसऱ्या बाजूला वडाचा पाडा. आपण एन्जॉय करतायत नगरसेविका चषक मुरबाडचा हा दैदिप्यमान सोहळा. पहिल्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा नंदकुमारजी जाधव आणि त्याचबरोबर अमोलजी कतोरे यांचं दमदार आयोजन. नगरसेविका चषक, गोलंदाज तयार. सूर्य प्रकारचा चेंडू पीटरच्या बॅटमधून फटके चांगले येताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायचं आहे, चांगलं झालंय. तोपर्यंत 2 धाबा येतील या बॉलवर. 2 धाबांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढतेय जाऊन पोहोचेल ती आता 14 या धाव संख्येवर. 14 ऑन द बोर्ड. पीटर चांगलं क्रिकेट खेळत आहेत, छोटा पॅकेज बडा धमाका ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत किसळ इलेव्हन संघाची धाव संख्येला वेग मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूला खेळावं लागेल. शपल होऊन जागा बनवली होती फटक्यासाठी, परंतु गोलंदाजाचं सोमनाथचं विशेष कौतुक करेल. त्याने पाहिलं की फलंदाज थोडेसे शपल होत आहेत. बॅकअप लाईन चेंडू तळला, इष्टरक्षकानं चांगलं इष्टरक्षण केलं. चेंडू डॉट येतोय, चेंडू निर्धाव. धापलकावर 14 रन, 14 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मध्ये सोमनाथ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीसाठी तयार सूर्य प्रकारचा चेंडू पाक फुटला, गेले फटका सजवला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. संधी होती पीटरला आणि बॅटर गणेशला. 2 धावांची, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते जाऊन पोहोचेल किसळ इलेव्हन हा संघ 16 या धाव संख्येवर. पीटर चांगलं क्रिकेट खेळतोय, चौकार षटकार जरूर येत नाहीयेत, परंतु 1 या धाव संख्येला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि तदनंतर मात्र धावपलकावर 16 धावा किसळ इलेव्हन या संघाच्या. स्टेप आउट झाले, फटका चांगला क्लास या खेळाडूमध्ये पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब, परंतु 2 धावा. पीटर चांगला खेळला मैदानामध्ये, प्रत्येक बॉलवर सिंगल डबल डबल धावा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकावर 2 षटकांची समाप्ती, 9 सरासरी 18 धावा किसळ इलेव्हन. फडाच्या पाडा या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना संधी देऊयात आमचे DJ ऑपरेटर तुषार मडके सरांना. थँक्यू DJ. खूप चांगलं संगीत दुपारच्या सत्रामध्ये, कोळी गीत आपल्याला पाहायला मिळत आहे. आमचे DJ ऑपरेटर DJ श्रावणी, पूर्वा लाईट्सचे सर्वे सर्वात तुषारजी मडके यांचं विशेष नगरसेविका चषकाच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये थोडासा प्रॉब्लेम लाईट्सचा आम्हाला जाणवला, त्यामुळं थोडंसं संगीत कमी ऐकायला मिळालं, परंतु आज पॉवर आलेले आहे आणि आमचे तुषारजी मडके देखील आज पॉवरफुल पाहायला मिळतील. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
अक्षय आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर स्ट्राइकर गोलंदाज फडासा पाडा या टीमचा दुसऱ्या बाजूला पीटर आणि पीटरला गणेश कशा प्रकारे साथ देईल ते आपल्याला पाहायचं आहे या खेळाडूवर देखील खूप मोठा विश्वास सध्याच्या घडीला दाखवलाय तो कशा प्रकारे सार्थक करेल ते मैदानामध्ये आपल्याला पाहायचं आहे गोलंदाज तयार अक्षय अक्षयचा बॉल हवेमध्ये चेंडू जो मात्र पाहिला मिळतोय क्षेत्ररक्षकाले त्यांनी पहा कॉलिंग किती खराब होती दोनही खेळाडू एकमेकाला अक्षरशः धडक देताना पाहायला मिळाले कॉलिंग खराब क्रिकेटमध्ये खेळत असताना कॅचेस घेत असताना तुमची कॉलिंग भरपूर महत्त्वाची असते तिथे कॉलिंग राहिली नाही दोन्ही खेळाडूंमध्ये कॅच देखील ड्रॉप झाली आणि पाहता पाहता स्ट्रायकर एंडवर बॅटर पीटर आता पुन्हा एकदा पाहायला मिळतील पीटरची इनिंग भरपूर महत्त्वाची या मॅचमध्ये टीमसाठी कशा प्रकारचा संघर्ष तो मैदानामध्ये करतो आहे ते आपल्याला पाहायचं आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून एक चौकार आला पाच वेळा दुहेरी धाबा त्या खेळाडूनं घेतल्यात पंधरा या धावसंख्येवर खेळतोय बॅटर पीटर दुसऱ्या बाजूला त्याला गणेशची साथ कशा प्रकारे राहील किसळ इलेव्हन सलामीचे फलंदाज अगदी स्वस्तामध्ये या संघाने गमावले आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांवर आली आहे जबाबदारी दुसऱ्या बाजूला अक्षय स्ट्रायकर गोलंदाज आहेत पीटरची विकेट घेण्यासाठी उत्सुक असतील पाहूया काय घडतं मैदानामध्ये दुसऱ्या बाजूला पीटरच्या पाठमधून आत्तापर्यंत एक चौकार आला आहे तो दोन ते तीन चौकार खेळण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करेल पॉवर प्ले कंप्लीट झाला आहे त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय ती फैलावली गेली आहे पाच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज अक्षय तयार इथे बिगिट केला आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कॅच ड्रॉप झाली या पीटरला सातत्यानं जीवनदान मैदानामध्ये दिलं जात आहे दोन धाबा कॅचेस विन द मॅचेस पाडाच्या पाडा संघाला या धाबा हे कॅचेस खूप महागात पडू शकतील शेवटी शेवटी पीटर प्रयत्न चांगले करतायत परंतु फटके कनेक्ट होत नाही आहे मिस्ट्रोक होत आहेत चेंडू हातामध्ये जात आहेत क्षेत्ररक्षकाच्या जरूर तिथे क्षेत्ररक्षकाला बॉल लागलाय का ते देखील पहा चेक करा आयोजक कमिटीला विनंती असेल आपण ताबडतोब मैदानामध्ये पाणी घेऊन जा ट्वेंटी वन ऑन द बोर्ड 21 धाबा धावपलीकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार अक्षय आपल्याला पाहायला मिळतील धावपलीकावर धावसंख्येचा विचार केला 21 धाबा धावपलीकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर अक्षय स्ट्रायकर इनवर पीटर धावपलीकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धाबा बिगिट करण्याचा प्रयत्न हा चेंडू डॉट आला हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल व्हेरी गुड बॉलिंग स्ट्रायकर गोलंदाज आहे पाडाचा पाडा संघाचा आणि गोलंदाजी अतिशय लाजबाब करताना आपल्याला पाहायला मिळतो कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं ज्या प्रकारची लाईन ज्या प्रकारची लेंथ मैदानामध्ये ठेवतोय
इथे टाकलेला चेंडू स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। गोलंदाजाची कमाल सध्याच्या घडीला बडाच्या पाडा संघाकडून पाहायला मिळते, अचूकता पाहायला मिळते। बाउन्सर इथे ठेवले जात आहेत, योग्य ते चेंडू मैदानामध्ये हतळले जात आहेत। गोलंदाजाच्या माध्यमातून धावपलकावर धाव संख्येचा विचार केला, 21 धावा 2 चेंडू जे मात्र अजूनही शिल्लक या षटकातील। इथे टाकलेला चेंडू, अजून एक डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, अचूकता आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजाच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल अक्षयचं। पीटर या खेळाडूला उभं करून ठेवलंय, एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील। कशा प्रकारे कामगिरी केली जाते ती आपल्याला पाहायचंय। एक चेंडू शिल्लक आहे, पहिला चेंडू सिंगल तर नंतर डबल तर नंतर जे 3 चेंडू डॉट। पहिला चेंडू सिंगल तर नंतर डबल तर नंतर 3 चेंडू डॉट झाले 5। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अक्षय तैयार, गोलंदाजी मार्गावर तयार होईल अक्षय। तापले कबर धाव संख्या 21, 21 धावा। सूर्य प्रकारचा चेंडू, तितकाच चांगला फटका पीटरच्या बॅट मधून, छोटा तीर वार करे गंभीर, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील या बॉलवर 4 चौका। तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालाय। धावपलकावर धाव संख्या 25, टीम किसळ 11। चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आले रमेश, गोलंदाजीसाठी तयार होतील। स्ट्रायकर इनवर गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावपलकावर धाव संख्या 25, 25 धावा। गणेश गोलंदाजी मार्गवर तयार, वेळ जास्त खर्च करू नका, टीम वडाचा पाडा, 5 षटकांसाठी मॅक्झिमम तुमच्याकडे 25 मिनिटाचा वेळ। गोलंदाज तयार, सूर्य प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील। एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे केले मिस फील्ड, तोपर्यंत संधी होती 2 धावांची, 2 धावा येतील, 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोहोचेल ती आता 27 या धावसंख्येवर, 27 ऑन द बोर्ड, 27 धावा धावपलकावर। गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तैयार, आडव्या बॅटनं मोठा फटका, मोठा प्रहार, गरेच्या बॅट मधून येतो, मॅक्झिमम रिझल्ट 6। अजून एक मोठा फटका खेळला बॅटरने,
ए वन बाउंस चेंडूवर द रोप चार चौका। छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये शिवशंभो साजई यानंतर होणारा सामना। दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण ताबडतोब संपर्क करा। इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर अदळणारा हा चेंडू, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल। एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 38 या धावसंख्येवर या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाजावर केले जात आहेत हल्ले। रमेश या गोलंदाजाला अक्षरशः दोन वेळा सीमारेखा दाखवली बॅटर गणेशने। दुसऱ्या बाजूला आता पीटरची जिम्मेदारी वाढली आहे। पीटरला मोठे फटके मैदानामध्ये खेळावे लागतील। 8 चेंडूंचा खेळ बाकी आहेत, अजूनही हातामध्ये 8 विकेट आहेत। 8 चेंडू, त्या 8 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा करण्याचा प्रयत्न किसळ 11 किसळ ही टीम करताना पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, रमेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल। स्ट्रायकर इन वर बॅटर पीटर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या प्रकारचे डॉट बॉल येत आहेत तिथे आत्मविश्वास कॉन्फिडन्स बडाचा बडा या टीमचा वाढला जाईल। जसे फटके येतील तसं मात्र आत्मविश्वास कॉन्फिडन्स इथे वाढला जाईल बॅटिंग करणारा किसळ इलेव्हनचा। दापल कबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38। शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील। गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रमेश 38 ऑन द बोर्ड। इथे टाकलेला बॉल बाक फुटला, गेले जागा बनवली फटक्यासाठी। नजाकत पाहायला मिळते फटक्यामध्ये, मोठी चेस होती क्षेत्ररक्षकाला। एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न। या बॉलवर दोन धावा येत आहेत, दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते। किसळ इलेव्हन किसळ या संघाची जाऊन पोहोचली आता 40 या धावसंख्येवर। शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी, ऐकूयात सुरेख संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून। या स्पर्धेतला सर्वात दूरचा रनअप, गोलंदाजी मार्कवर सनी तयार। रनअप भरपूर लांब आहे, किती वेगानं चेंडू टाकतोय ते आपल्याला पाहायचंय। सनी तयार, इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। स्टार्टअप ज्या वेळेस घेतोय गोलंदाज त्यावेळेस बुमरा वाटतोय, परंतु तदनंतर रिलीज झाल्यानंतर थोडासा फरक वाटतोय असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर सनी, ज्याचा पहिला चेंडू खरा पाहायला मिळाला अवांतरच्या रूपानं। एक धाव एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 41 41 धावा। सनी तयार होतील गोलंदाजी मार्कवर। इथे टाकलेला चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय। धावपाची संधी पीटरला आज मात्र बाद करत नाहीयेत। इथे किती धावा येतील ते आपल्याला पाहायचंय। पाहता पाहता धावांची लयलूट मैदानामध्ये। साच बाज और ताज, तीन धावा या बॉलवर लेग बायच्या रूपाने येतील। तीन धावा येतात, तीन धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या किसळ 11 किसळ या संघाची जाऊन पोहोचली ती आता 44 या धावसंख्येवर। 44 ऑन द बोर्ड, 44 धावा धावपलकावर। अजूनही 5 चेंडूंचा सामना बाकी आहे। मैदानामध्ये गोलंदाज सनी पाहतोय, ज्याचा पहिला चेंडू खराब होता, दुसरा चेंडू अप्रतिम, तिथे क्षेत्ररक्षकाने चुका केल्या। जिथे सिंगल होती तिथे तीन धावा आल्यात। आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 5। धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 44। 50+ स्कोर जाईल का ते आपल्याला पाहायचंय।
गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज सनी तैयार। फुलटॉस पीटर च्या बॅट मधून प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, येतोय नगर सेविका चषक, षटकार। नो सध्याच्या घडीला पीटरच्या पाठ मधून जसे फटके येत आहेत तसे वडाच्या पाडा संघाला चटके बसत आहेत। चांगलं क्रिकेट पीटरच्या माध्यमातून छोटा पॅकेज बडा धमाका। सध्याच्या घडीला किसळ इलेव्हन संघासाठी आक्रमकता, 16 बॉल 29 धावा। इथे देखील अजून एक मोठा प्रहार पीटरच्या पाठ मधून, सलगचा दुसरा राजेशाही फटका, वाघांची धाड आणि फोडला पहाड, षटकार। पाठवलं त्याच्यात नाही ना वेळ आहे। हो हो चालेल, मग चालेल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला, मी कॉन्टॅक्ट करतो। हो हो चालेल चालेल, द्या ना, चालेल चालेल। फुलटॉ चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतीय आणि इथे एक धाव। एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 58 या धावसंख्येवर। मैदानामध्ये सनी नावाचं वादळ, अक्षरशः सनीच्या विरोधामध्ये पीटरने अक्षरशः षटकार चौकारांची आतिषबाजी केली। 18 चेंडू आणि 36 या धावसंख्येवर खेळत असताना पीटर स्ट्रायकर इनवर गणेश आपल्याला पाहायला मिळतील। अजूनही या षटकाचा विचार केला, 3 चेंडू शिल्लक आहेत, 58 धावा धावफलकावर। गोलंदाज सय्यार, इथे टाकलेला चेंडू सूर्य एक प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय। इथे धावपाची संधी आणि पहा फलंदाज बाद विकेट। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 58। स्ट्रायकर इनवर बॅटर पीटर, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सनी। इथे देखील सूर्य प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा। साच बाच ताज उस्पेक सरताज, वन शॉट, वन शॉट आलेला आहे पॅन्सनचा इशारा। 3 धावा येतील, 3 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 61 या धावसंख्येवर। तुळशीदासजी भांडे साहेब हे देखील उपस्थित होत आहेत, उद्योजक आहेत देवगावचे। सरांचं मनापासून सहर्ष स्वागत, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। नाम तो सुना होगा पीटर, पीटर आणि पीटरने केली हल्लेबाजी किसळ इलेव्हन संघासाठी, येतोय अजून एक षटका। करे गंभीर 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये आतापर्यंत 45 धावांची इनिंग, एकदा जोरदार टाळ्या पीटरच्या इनिंग साठी। काय खेळतोय हा खेळाडू,
वन डाउनला मैदान मध्ये आले, अक्षरशः धावांचा पाऊस त्याने मैदान मध्ये पाडला। असा खेळाडू का बॅटिंग करतोय 45 या धावसंख्येवर या स्पर्धेमध्ये अर्धशतक कंप्लीट करेल का ते आपल्याला पाहायचंय। कालच्या दिवसामध्ये ज्ञानेश्वर कडव यांनी एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये कंप्लीट केलंय नगरसेविका चषकामध्ये, दुसरं अर्धशतक होईल का ते आपल्याला पाहायचंय। कामगिरी कशा प्रकारे केली जातीय, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार, नकुल अधूर षटक, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। क्षेत्ररक्षक आले बॉलवर, एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षकाने केल्या चुका आणि चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर, 4 रन, नो बॉल। आता पोहोचली 73 या धावसंख्येवर, 21 चेंडू 49 या धावसंख्येवर पीटरने खेळला बेटर क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट मैदानामध्ये खेळतोय आणि किसळ गावासाठी आज हा खेळाडू बनलाय स्वाभिमान, ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आहे। 21 बॉल 49 धावांची नाबाद बेहतरीन इनिंग मैदानामध्ये, अर्धशतक कंप्लीट करेल का या नगरसेविका चषकातलं दुसरं ते आपल्याला पाहायचं। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, धावपलकावर धाव संख्येचा विचार केला, धावपलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 73 धावा। अधूर षटक पूर्ण करण्यासाठी नकुल आले, त्यांनी पहिला चेंडू जो मात्र हतळला तो होता नो बॉल, त्यामुळे इथे फ्री हिट। इथे सुरेख प्रकारचा चेंडू आणि पीटरच्या बॅट मधून या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक, एकदा बॅट वरती करायचे पीटर, छोटा पॅकेज, बडा धमाका, लाजबाब, दर्जेदार, अप्रतिम 51 धावांची इनिंग मैदानामध्ये कंप्लीट करतोय। धावपलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावा बनवल्यात किसळ 11 किसळ संघाने तब्बल त्या 75-76 धावांची आवश्यकता। टॉससाठी चला शिवशंभू साजई आणि छत्रपती संभाजीनगर, एका बाजूला कॅप्टन अमोल कथोरे आणि दुसऱ्या बाजूला लहूजी गायकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल। तुळशीदासजी भांडे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस। स्वप्नीलजी तुपे साहेब यांना देखील विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत। ज्या ज्या वेळेस देवगाव टायगर या संघाच्या मॅचेस असतात भरपूर सहकार्य या संघ मालकांचा सातत्यानं पाहायला मिळतं, त्यांचं करूया विशेष आपण या नगरसेविका चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत।
साजाई संघाचे कॅप्टन टॉस साठी चला। साजाई संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती, आपण टॉस साठी संपर्क करा। साजाई टीमचे कॅप्टन आपण तीन षटक संपल्यानंतर दोन्ही टीमचा टॉस करू, साजाई आणि छत्रपती संभाजीनगर। सलामीची जोडी मैदानामध्ये सोमनाथ आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहे। टार्गेट 76, 76 धावांचं टार्गेट। गोलंदाजी मार्गवर पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल। डिपेंड धावा होतील का ते आपल्याला पाहिजे। वडाचा पाडा संघ त्या धावा बनवेल का। 76 धावांचं लक्ष, 5 षटक, 5 षटकांमध्ये कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहिजे। जिंकलेला संघ आपण कुठेही जाऊ नका, लगेचच आपली मॅच जी मात्र घेणार आहोत, यानंतर होणाऱ्या मॅचमध्ये जो विजेता ठरेल त्याबरोबर मॅच आपली होईल। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। गणेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी करण्यासाठी तयार। स्ट्रायकर इनवर बॅटर सो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय। पहिला चेंडू दांडी 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 गुल, फलंदाज बाद, विकेटचं पतन। ते बॅटर अक्षयची दांडी उडवली। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावर रमेश। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार। गणेश एक प्रभावित करणारा चेंडू पहिल्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला। इथे टाकलेला चेंडू क्विकर बन, परंतु लाईन लेंथ इथे थोडीशी खराब। ज्या प्रकारे वेस्ट इंडिजचा कॉटरल गोलंदाजी करतो तशा प्रकारचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची लाईन आणि लेंथ अतिशय अप्रमेय पाहायला मिळाली पहिल्या बॉलवर। दुसरा चेंडू थोडेसे भरकटलेत, अवांतरच्या रूपामध्ये एक धाव। एका बाजूला किसळ 11,
हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत दुसऱ्या बॉलवर, दुसरी विकेट, फलंदाज बाद. संघासाठी दोन षटकांमध्ये अक्षरशः मॅचचं पारडं बदललं. ते षटक होतं रमेशचं, सनीचं, आणि शेवटी नकुल आपल्याला पाहायला मिळाले. दापलकर धाव संख्येचा विचार केला, एक धाव, दोन फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी आपलातून करतोय गोलंदाज गणेश. अजून एक चांगला बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. लाईन्थमध्ये परिवर्तन केलं, लेंथमध्ये परिवर्तन केलं. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये गणेश हतळताना पाहायला मिळतात. फलंदाजी देखील खूप चांगली केली गणेश खेळाडूने. आता गोलंदाजीमध्ये आपला दबदबा निर्माण करतोय. चांगली गोलंदाजी, बॅटिंग करत असताना 13 धावांचं योगदान, गोलंदाजी करत असताना चुकता. इथे मोठा फटका, गुड घॅट, एक सिक्सर देख येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. मदतीनं संघाची धावसंख्या 7 ऑन द बोर्ड, 7 धावा. दर्जेदार टायमिंग, लाजबाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धापलकर धावसंख्येचा विचार केला, 7 धावा. गोलंदाज तयार, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे, धावबाजची संधी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदरच्या बॉलवर एवढा चांगला फटका खेळल्यानंतर रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला बॅटरकडून. रोहन आपण पाहतोय धावपलकावर धावसंख्या 7. पहिलं षटक मैदानामध्ये गणेशचं मार्गस्थ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेशने केली आहे, प्रभावित करणारी कामगिरी. चांगले बॉल मैदानामध्ये हतळतोय. किसळ 11 या टीमसाठी, दुसऱ्या बाजूला पडाच्या पाडा या संघासाठी. मैदानामध्ये बॅटरला खेळावं लागेल. मिड विकेटला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षकाला एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 8 धावा. जाऊयात पुन्हा एकदा डीजे कडे. अर्थानं भरली असे या स्पर्धेचे नगरसेविका चषकाचे सर्वे सर्वा नंदकुमार जाधव साहेब यांचं मात्र आगमन होत आहे. त्यांचं करूया वेलकम नगरसेविका चषक मुरबाड 2022 या पर्वामध्ये. खऱ्यार्थानं ही क्रीडा स्पर्धा भरवत असताना योग्य ते मार्गदर्शन ज्या व्यक्ती महत्वाचं राहिलं त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. एका बाजूला लहू गायकर, शिवशंभो साजई, आणि त्यांच्या विरुद्धामध्ये छत्रपती संभाजीनगर अर्थातच अमोलजी कथोरे यांचा संघ यानंतरच्या मॅचमध्ये भिडताना पाहायला मिळेल. 3 षटकं झाल्यानंतर तो आपण टॉस करणार आहोत. समीर आलेत गोलंदाजी मार्गवर दुसरे षटक हतळण्यासाठी. किसळ संघ जास्त टाइम घेऊ नका, पॅनल्टीचा सामना करावा लागू शकेल तुम्हाला 20 मिनिटांमध्ये जर 4 षटक कंप्लीट झाले नाही तर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल, तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर समीर आलेत, आपलातून चेंडू त्याने हतळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल,
अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावपळकावर धाव संख्येचा विचार केला तर धावपळकावर धाव संख्या 8 धावा. समीर फेगान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. या स्पर्धेचे सर्वे सर्वा आनंद कुमार जाधव साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका इथे सजवला आहे. क्षेत्रक्षक आलेत, क्षेत्रक्षक तिथे अफलातून आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आली, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 9 या धावसंख्येवर. पाठलाग भरपूर मोठ्या धावसंख्येचा करायचा. इथे षटकार चौकार तुम्हाला खेळावे लागतील. मैदानामध्ये आक्रमकता घ्यावी लागेल बॅटरला. ती आक्रमकता मैदानामध्ये घेतली जाईल का ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर तयार होतील. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा. बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आलेत परंतु हा चेंडू देखील डॉट येताना पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या प्रकारची लाईन, ज्या प्रकारची लेंथ सध्याच्या घडीला तळतोय. चांगली गोलंदाजी, अचूकता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. धावपळकावरचा विचार केला, धावपळकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा. 9 ऑन द बोर्ड. फुल टॉस बॉल तिथे एष्टी रक्षण लाजबाब आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची लाईन, ज्या प्रकारची लेंथ सध्याच्या घडीला ठेवतोय. अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. धावपळकावर धावसंख्या 9 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. सुरेख प्रकारचा चेंडू, बॅक टू बॉलर, फटका, ताकद, नजाकत. क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि चेंडू जाईल सीमा पार. या बॉलवर 4. चौदा धावा धावपळकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 ऑन द बोर्ड. संधी देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला. तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय गणेश खेळाडूवर. चांगली कामगिरी राहिली आहे गणेश खेळाडूची. गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू जो मात्र एष्टी रक्षण थोडस खराब आपल्याला पाहायला मिळतंय. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव आली, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीय जाऊन पोहोचतीय ती 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. गणेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर तयार. आडव्या बॅटनं फटका, ताकत, नजाकत. डी फाईन लागला, चेंडू फेकून दिला. पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहिजे. 4 की षटकार. चौकार येतोय, 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतेय जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावसंख्येवर. 19 रन ऑन द बोर्ड, 19 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील.
गोलंदाज तैयार, गोलंदाजी मार्क पर गणेश। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, अचूकता आपल्याला पाहायला मिळाली। चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, व्हेरी गुड बॉल, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। डबल कवर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 19। तिसऱ्या षटकामध्ये गणेशची कामगिरी अप्रतिम। फुल टॉस चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी मिसफील्ड करताना पाहायला मिळालेत। एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढती जाऊन पोहोचेल ती आता 21 या धाव संख्येवर। 21 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं टीम देवगाव टायगरचं। स्वप्नील पोटेला बॅटिंग भेटू शकली नाही, पाहूया पुढील मॅच मध्ये भेटेल का। गोलंदाज तयार, कुणाल रावची कोणत्याही प्रकारची कमी संघाला भासली नाही, हे सर्वात महत्वाचं। मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, येतोय सिक्सर। अप्रतिम संगीत, श्रावणी डीजे, पूर्वा लाइट्स यांच्या माध्यमातून डबल कवर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 27 धावा। इथे दांडी वाकवली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय, अजून एक धक्का इथे देत असताना गोलंदाज गणेश, अप्रतिम गोलंदाजी, फलंदाज बाद। बॉल दे ताबडतोब, षटक कंप्लीट, तीन षटक कंप्लीट झाली, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धाव संख्या 27 धावा, दोन षटक बाकी आहेत, 49 धावांची आवश्यकता। दिनेश आलेत न्यू बॅटर, चला थोडं फास्ट बॅटर, आपण तोपर्यंत करूया टॉस। नंदकुमार जाधव साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस। एका बाजूला छत्रपती संभाजीनगर आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभो साजई, एका बाजूला लहुजी गायकर, दुसऱ्या बाजूला अमोलजी कथोरे। टॉस जो मात्र केला जाईल, टॉस जो मात्र केला जाईल, एका बाजूला शिवशंभो साजई, दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर, काटा आणि इथे काटा चाललेला आहे। टॉस जिंकलाय शिवशंभो साजई, काय निर्णय घ्याल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू। समोर छत्रपती संभाजीनगर संघ आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? मी पहिले त्या संघामध्ये खेळायचो, पण मी त्या संघातून आता निवृत्ती घेतलेली आहे आणि आता माझा मी संघ तयार केला आहे वैयक्तिक। आम्ही चांगला त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करू, तो सध्याच्या गडूला मोठा संघ आहे पण त्यांनी तरी पण त्यांना आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू। ओके, बेस्ट ऑफ लक। हे होते लहुजी गायकर, साजे टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत अमोलजी कथोरे। ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन, हे संपूर्ण स्पर्धा भरवत असताना आपण जे मात्र पाहिलं, परंतु आज संघ मैदानामध्ये खेळतोय, प्रथम बॅटिंग करायची आहे। समोर लहु गायकर यांचा शिवशंभो साजई संघ आहे, किती धावा? प्रथम टॉस जिंकल्यानंतर मी सुद्धा फलंदाजीच घेणार होतो,
आता 5 षटकांचा सामना आहे, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि बॉलिंगला आमची खराब आहे, जेवढा जास्त धावा करण्याचा प्रयत्न होईल तेवढा करतो. ओके, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाच्या कॅप्टनला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला शिवशंभो साजई या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. धन्यवाद. धापलिकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतात 29 धाबा. अजूनही 4 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. ऋग्वेद ना, ऋग्वेद, ऋग्वेदचा हा चेंडू तेच तर राट. गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल किसळ इलेव्हन संघाच्या. बॅटिंग थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पीटरने एक चांगली धावसंख्या बनवली. तदनंतर गोलंदाजी अटॅक पाहिला तर आजच्या दिवसातील आतापर्यंत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी अटॅक कोणाचा असेल तर तो किसळ इलेव्हनचा. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला सजवलाय, चेंडूने अक्षरशः दिशा बदलली. जसा पीटरने हात फिरवला तसा चेंडूने देखील दिशा बदलली. इथे पाहता पाहता धाबा येतील त्या 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 32 या धावसंख्येवर. अजूनही चेंडूचा विजय विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकारांची आवश्यकता. इथे टाकलेला चेंडू सुरेख प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव. शेवटचा एक चेंडू जो मात्र शिल्लक आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर 7 चेंडू शिल्लक, 44 धावा. गोलंदाजी ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टाकलेला चेंडू क्विकर वन, परंतु पंचांचा इथे अभांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 33 या धावसंख्येवर. एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू पिकिट केला क्षेत्ररक्षकेतील बॉलवर. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. षटक क्रमांक 14 मैदानामध्ये कंप्लीट झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. 35 धावा किसळ इलेव्हन, त्यांच्या विरोधात वडाचा पाडा. शिवरचं अंतिम षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी. दिनेश आलेत गोलंदाजी मार्कवर. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानामध्ये करायचं होता. अक्षरशः पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही आणि संघ अडचणीमध्ये सापडतोय. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम जास्त वेळ खर्च करतायत. किसळ इलेव्हन. शिवरचं अंतिम षटक, दिनेश आलेत गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. कव्हरला चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 37 धावा, 37 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. दिनेश
इथे टाकलेला चेंडू क्विकर बन आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा येतो अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 38, 38 धावा. अजूनही 38 धावांच्या बशक्ता. चेंडू शिल्लक आहेत 5. सुरेख प्रकारचा चेंडू, फलंदाज बाद, बिग विकेट डाउन, अजून एक झटका. पव्या कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, धावफलकावर धावसंख्येचा विचार केला. 38, 38 धावा. फुलटॉस बॉल, आडव्या बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, परंतु नकार येथे दिला. एकच धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती, जाऊन पोहोचेल ती 39 या धावसंख्येवर. 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बिगिट केला आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले आहेत आणि ते कॅच ड्रॉप झाले. याचा जास्त प्रभाव टीम किसळ 11 वर पडणार नाहीये. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला. 40 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. व्हाईट बॉल, फुल टॉस. क्षेत्ररक्षण प्रदीप. सुरेख प्रकारचा चेंडू, मोठा फटका आणि इथे सामना जरूर किसळ 11 संघाने जिंकलाय. वेल प्लेड टीम. आणि टीमच्या कॅप्टनने लगेच संपर्क करा. किसळ टीमचे कॅप्टन, 2 मिनिट. किसळ संघाचे कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क करा. समोरील टीमचं ऑब्जेक्शन आहे तुमच्यावर, तुमचे आधार कार्ड.